फेनिग्रीक किंवा मेथी भारतात खूप खाल्ली जाते. तुम्ही राहत असाल उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, तुम्ही ही खातातच. आज मी तुम्हाला दाखवते कशी बनवतात पंजाबी कॅरेट किंवा गाजर आणि मेथीची भाजी. गाजराचे तुकडे आणि मेथीची पानं शिजवण्यात येतात साध्या मसाल्यांमध्ये ही स्वादिष्ट भाजी बनवण्यासाठी. तर बघूया काय सामग्र्या लागणार आहे ही भाजी बनवण्यासाठी. मी घेतलीये 6 ते 8 गाजरं ज्यांची सालं काढून तुकडे केलेले आहेत. मी घेतलीये 2 कप मेथी ज्यांना मी नीट धुवून घेतलेली आहे सगळी माती काढून. मी घेतलीये 2 चमचे हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरं, 1-1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट, धण्याची पूड अंदाजे 1 चमचा आणि थोडंसं मीठ. मी ॲड करते 2 ते 3 चमचे तेल नॉनस्टिक पॅनमध्ये. याला गरम होऊन देते. एकदा हे गरम झालं की ॲड करते जिरं, आलं आणि लसणाची पेस्ट आणि थोड्या हिरव्या मिरच्या. आता शिजवायला 1 मिनिट. एकदा हे ब्राउन झालं की आपण ऍड करूया लाल मिरची पावडर, धण्याची पूड, हळद आणि मीठ. आता आपण ऍड करूया पानं मेथींची. आता आपण याला परतूया अंदाजे 3 ते 5 मिनिटं हे मऊ होईपर्यंत. तर झाकण ठेवा आणि वाट बघूया. आपली मेथीची पानं मऊ झालेली आहे. आता यावेळी आपण ऍड करूया आपली गाजरं. मी याच्यावर ओतून घेते थोडंसं पाणी गाजर मऊ होण्यापुरतं. सगळं नीट मिसळून घ्या आणि आपण याला शिजवूया जोपर्यंत गाजर मऊ नाही होत. आपले गाजर आता शिजून राहिलेत 6 ते 8 मिनिटांपर्यंत. हे ऑलमोस्ट झालेलं आहे, अगदी परफेक्ट. आता भारतीय पदार्थांमध्ये किंवा कोणत्याही पदार्थांमध्ये हे खूपच गरजेचं आहे की पदार्थाचा फ्लेवर छान उभारून आला पाहिजे आणि दुसरा आहे त्याचा सुगंध. जेव्हा तुम्ही हा पदार्थ बनवाल तुमच्या सगळ्या शेजारच्यांना कळेल की तुमच्या घरी काहीतरी छान बनून राहिलंय. तर मला ठाऊक आहे तुम्ही हा पदार्थ बनवाल. हा खूपच सोपा आहे बनवण्यासाठी आणि खूपच चविष्ट सुद्धा.